मागच्या लॉग मध्ये फक्त आम्ही थालीपीठ केली, रेसिपी नव्हती शूट केली. ह्या लॉग मध्ये थालीपीठाची रेसिपी, कारण की सगळ्यांना आवडली, दीदीला पण आवडले, तर मग शेअर करते मी थालीपीठाची रेसिपी. आणि दीदीला डब्याला पण न्यायचे, त्यामुळे मग मी आज परत करणार आहे. तर काय काय घेतलंय बघू आपण. चलो, ह्यात घेतलंय मी बेसन पीठ, गव्हाचं पीठ, तांदळाचं पीठ, कारण की असं थोडेसे क्रिस्पी होण्यासाठी, आणि पांढरं पीठ कोणतं, ज्वारीचं पीठ घेतलंय. आणि इथं घेतलं आपण कांदा आणि कोथिंबीर आपली मस्त. इथं दुसरी कोथिंबीर ही अपडेट द्यायची राहून गेली, 4 दिवस बरोबर टिकती ही कोथिंबीर. आणि ह्याच्यात घेतलंय लसूण टेचून. आणि चलो, आणि ओवा घेतलाय क्रश करून ऍड करायचं त्यात. आता ऍड करू आपण तिखट, नंतर हळद आणि थोडासा घटचा मसाला, आणि तुम्ही हिंग पण टाकू शकता थोडस. हिंग टाकलं की काय पोटाला त्रास नाही होत, त्यामुळं हिंग सगळ्यात ऍड करायचं. आणि हे आता आपण मिक्स करून घेऊ. आणि तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही ह्यात काय काय ऍड करू शकता. आणि आता आपल्याला टाकायचं ह्याच्यात मीठ. आता ऍड करायचं आपल्याला मीठ, तुम्ही तुमच्या टेस्टनुसार ऍड करा. आता आपण पीठ मळून घेतलंय छानपैकी, आणि एकदम पातळ मळायचं, एकदाच मळताना पातळ मळायचं. असं तुम्ही बघा, चिकट चिकट लागते तसं, म्हणजे एवढं चिकट नाहीये. पाण्याचा हात सारखा घ्यायचा आणि छोटे छोटे आपल्याला धापायचे, जास्त पण मोठे नाही, एखाद्याला एकच खाऊन पोट भरलं पाहिजे. आणि मस्त बारीक असे पाण्याचा हात लावून असं थापत जायचं, आणि गोल एकदम असे छान थापायचे पातळ. आणि कधी पण तुम्ही करताना पातळच करा. हो आजीबाई, कारण की मला जाड नाही आवडत. खाल्ले पण नाही जात यार जाड ना. आणि मस्त झाले पीठ. तुमच्यासाठी आम्ही परत करतोय थालपीठ, कारण की काल रेसिपी शूट करायची राहिली. तुम्ही असा गोल आकार करू शकता. आणि तुम्ही तेलाऐवजी लोणी पण वापरू शकता, तूप वापरू शकता. आमच्या एरियामध्ये 30 रुपयाला लोणी धपाटे मिळतात. आता आपण ह्याला थालपीठ म्हणतो, धपाटे काय काय धपाटे म्हणतात. 30 रुपयाला राहू बघ ना. हा ना, मी तर चालू केलं, तर चालू कर. गाईज काय म्हणताय तुम्ही, चालू करू का? तिथं खाली उभं राहायचं, कोण येणार. ज्यांनी कोणी अजूनपर्यंत माझ्या इंस्टाग्रामला फॉलो नसेल केलं तर नक्की फॉलो करा, कारण की 7000 फॉलोअर झालेले आहेत इंस्टाग्रामवर. तर थँक्यू सो मच, जे इंस्टाग्राम फॉलोअर्स पण इथं बघतात, थँक्यू सो मच. मी यूट्यूब थ्रू बोलते, थँक्यू सो मच. स्टोरी तर टाकणार आहे ऑफकोर्स, आणि इंस्टाग्रामवाल्यांनी इकडं पण सबस्क्राईब करा येऊन. किती फरक आहे. हा ना,
2000 व्हायला लागलेत आता सबस्क्रायबर. आता असे झालेले मस्त गोल आकार आणि आपल्याला असे होल पाडून घ्यायचे कारण की असं मध्ये म्हणजे शिस्त. शिस्त का? शिस्त 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 शिस्तच किंवा शिस्त नाही ग शिजत शिजत मध्ये शिजत शिजत. आणि चलो पहिलं म्हणजे मला खूप भीती वाटते पहिले, पण आता जाऊ दे. आता झाले प्रो मी. पहिलं तेल लावून घ्यायचं आणि बारीक गॅस करायचा मेन म्हणजे, आणि असं रुमाल उचलायचा आणि पाण्यात हात लावायचा असं. आणि हे आपलं तयार, थोडस चिकटत पण इट्स ओके, नो वन कॅन परफेक्ट. तुम्ही हे जॉईंट पण करू शकता, तसं काही नाही, कोणाला सांगू नका फक्त. हा गपचूप गपचूप असं जॉईंट करून टाकायचं. आता मी कसं जॉईंट केले बघा. चल चाल भाज झालं, भाजल परत. ओके दिसते का? आणि मस्तपैकी असं जे आपण होल केलेत ना असं तेल सोडायचं म्हणजे छान पकत. आणि त्याला थोडासा मोठा मीडियम गॅस ठेवायचा आणि छान पैकी दोन्ही बाजूनी भाजून घ्यायचं. आणि आपलं झालं थालीपीठ तयार. आता मी दीदीच्या डब्याला न्यायचे थालीपीठ, तर मग मी आता पटापटा करून घेते कारण की आता वाजले 8:30. आता 9 पर्यंत अर्ध्या तासात पटापटा थालीपीठ करून घेते तिच्या डब्यासाठी.